नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश गडाख पुनश्च एकदा आपली कृषी रत्न अकॅडमीमध्ये हार्दिक स्वागत करतो. आज आपलं जनरल ॲग्रिकल्चरचा पार्ट 4 म्हणजे चौथं लेक्चर आहे. त्याच्यामध्ये आपण बघणार आहे निकनेम ऑर स्पेशल नेम ऑफ द क्रॉप. निकनेम ऑर स्पेशल नेम ऑफ द क्रॉप या लेक्चरमध्ये आपण पर्टिक्युलरली का बघणार बघा. एक्झाम्पल देतो, समजा मँगो असेल तर मँगोला काय काय म्हणतो आपण, किंग ऑफ फ्रूट म्हणतो, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं किंवा परमेलेट असेल तर त्याला काय म्हणतो, पुअर मॅन फूड म्हणतो. या पद्धतीचं हे लेक्चर राहणार आहे. या लेक्चरवर तुम्हाला पेपरमध्ये बऱ्याच एक्झाममध्ये क्वेश्चन तुम्हाला जसे तसे आलेले दिसतील, त्यामुळं लेक्चर सुरू असताना जे आपण स्लाइड प्रेझेंट करतो त्या नोट डाऊन करा, ठीक आहे. वारंवार वाचा आणि लिहा, ठीक आहे. तर चला सुरुवात करू आपण, ठीक आहे. तर बघा, पहिलंच आहे पुअर मॅन मीट. पुअर मॅन मीट, पुअर मॅन्स मीट काय, सोयाबीन, ठीक आहे. पुअर मॅन मीट काय, सोयाबीन. त्यानंतर पुअर मॅन्स फूड कशाला म्हणतात, पुअर मॅन्स फूड कोणत्या क्रॉपला म्हणतात, पर मिलेट, ठीक आहे. तर त्यानंतर आहे पुअर मॅन ॲपल कशाला म्हणतात, गवा, ठीक आहे. त्यानंतर पुअर मॅन्स ऑरेंज इन इंडिया कशाला म्हणतात, टोमॅटोला. पुअर मॅन्स ऑरेंज, ठीक आहे. गरिबाचं संत्र कशाला म्हणतात, टोमॅटोला. त्यानंतर आहे ॲडम्स फिग कोणत्या क्रॉपला म्हणतात, तर बनाना, ठीक आहे. तर बघा, या रीतीने आपण बघा परत एकदा रिवाइज करून देतो. पुअर मॅन्स मीट कशाला म्हणतात, सोयाबीनला म्हणतात. त्यानंतर पुअर मॅन फूड कशाला म्हणतात, पुअर मिलेटला म्हणतात, बाजरी आपण त्याला म्हणतो. नंतर पुअर मॅन्स ॲपल गव्हा, ठीक आहे. त्यानंतर पुअर मॅन्स ऑरेंज इन इंडिया टोमॅटो, ठीक आहे. त्यानंतर ॲडम्स फिग बनाना, ठीक आहे. हे वारंवार रिवाइज करत चला. जसजसं स्लाइड पुढे जाईल तसं तसं तुम्ही सुद्धा ते नोट डाऊन करत जा. त्यानंतर बघा आता काय, ॲडम स्विग बनाना झालं आपलं, लास्ट स्लाइडमध्येच कवर केलं आपण, ठीक आहे. त्यानंतर बघा ट्री ऑफ हिवन, ठीक आहे. ट्री ऑफ हिवन कोणतं आहे, कोकोनट. ट्री ऑफ हिवन, ठीक आहे. स्वर्गातलं झाड ज्याला म्हणतो आपण कोकोनट, ठीक आहे. नंतर व्हेजिटेबल मीट, व्हेजिटेबल मीट काय, काउपी. व्हेजिटेबल मीट, पुअर मॅन मीट विचारलं तर सोयाबीन, व्हेजिटेबल मीट विचारलं तर काउपी. थोडाफार डिफरन्स आहे. त्यानंतर ॲपल ऑफ पॅराडाईज काय, बनाना. कोणत्या क्रॉपला म्हणतात, बनाना, ठीक आहे. त्यानंतर हा सर्वात महत्त्वाचा वंडर क्रॉप, वंडर क्रॉप हा क्वेश्चन बऱ्याच एक्झाममध्ये आलेला आहे. वंडर क्रॉप का बरं म्हणतात सोयाबीनला, वंडर क्रॉप सोयाबीनला म्हणतात का बरं म्हणतात, की याचे अनेक यूज आहे, ठीक आहे. ॲज अ भरपूर त्याचे इंडस्ट्रीयल यूज असल्यामुळे, ठीक आहे. प्रोटीनचा सोर्स आहे, इंडस्ट्रीमध्ये पेंट्स असेल किंवा वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी सुद्धा सोयाबीनचा यूज होतो, ठीक आहे. ऑइल सीड म्हणून तर आपल्याला माहिती दिसेल, ऑइल सीड मेजरली त्याचा यूज ऑइल सीड म्हणून होतो, पण बाकी सुद्धा अनेक यूज असल्यामुळे त्या क्रॉपला काय म्हणतात, सोयाबीनला काय म्हणतात, वंडर क्रॉप, ठीक आहे. ॲडम स्पीक बनाना सांगितलं तुम्हाला, त्यानंतर ट्री ऑफ हिवन कोकोनट सांगितलं, त्यानंतर व्हेजिटेबल मीट काउपीला सांगितलं, नंतर ॲपल ऑफ पॅराडाईज बनाना, आणि वंडर क्रॉप सोयाबीन. वारंवार रिवाइज करत चला, त्याच्याशिवाय तुमचं लक्षात राहणार नाही, ठीक आहे. त्यानंतर गोल्डन फायबर हा क्वेश्चन MCERला आलेला आहे, MCER एक्झाम जास्ती, ठीक आहे, त्याच्यामध्ये आलेला आहे. कोणता, गोल्डन फायबर कशाला म्हणतात, जूट, ठीक आहे. त्यानंतर कोर्सेस्ट ऑफ कोर्स मिलेट, ठीक आहे. कोणती आहे, सर्वात लहान कोडो मिलेट, कोर्सेस्ट एकदम लहान कोडो मिलेट, ठीक आहे. त्यानंतर ड्रॉसोफिला ऑफ क्रॉप प्लांट, ड्रॉसोफिला ऑफ क्रॉप प्लांट काय, मेज. आता ड्रॉसोफिला हा एक कीटक आहे, त्याच्यावर जेनेटिक्समध्ये खूप सारे एक्सपेरिमेंट झाले आहेत, ठीक आहे. जेनेटिक्समध्ये खूप सारे एक्सपेरिमेंट झालेले आहेत. त्याचप्रमाणे मेज हा जो क्रॉप आहे याच्यावर सुद्धा भरपूर सारे एक्सपेरिमेंट झालेले आहेत, त्याच्यामुळे ड्रॉसोफिला ऑफ क्रॉप प्लांट कशाला म्हणतात, मेजला म्हणतात. त्यानंतर बघा बॅकबोन ऑफ अमेरिका, बॅकबोन ऑफ अमेरिका कोणत्या क्रॉपला म्हणतात, मेज. बरंचसं उत्पन्न जे अमेरिकेमध्ये ते मेजचं होत असतं, त्यामुळे त्या फार्मरची इकॉनॉमी या क्रॉपवर बहुत सारी डिपेंड आहे, त्यामुळं बॅकबोन ऑफ अमेरिका कोण कशाला म्हणतात, मेज, ठीक आहे. नंतर बायो ड्रेनेज प्लांट युकॅलिप्टस, बायो ड्रेनेज प्लांट युकॅलिप्टस, आपली निर्गिले आपण ज्याला म्हणतो, निर्गिले नावाचा जो वृक्ष आहे त्याला म्हणतात बायो ड्रेनेज प्लांट, ठीक आहे. परत बघा गोल्डन फायबर ज्यूटला म्हणतात, कोर्सेस्ट ऑफ कोर्स मिलेट कशाला म्हणतात, तर कोडो मिलेटला म्हणतात, ठीक आहे. त्यानंतर
ड्रॉसोपिला ऑफ द क्रॉप प्लांट मेजला म्हणतात. बॅकबोन ऑफ अमेरिका सुद्धा मेजला म्हणतात. बायो ड्रेनेज प्लांट कोणता आहे? युकॅलिप्टस. ठीक आहे, त्यानंतर बघा, पुअर मॅन सबस्टिट्यूट फॉर घी म्हणजे गरीबाचं तूप आपण त्याला म्हणतो. कोणत्या क्रॉपला म्हणतो? तर सिसॅमम, तीळ. ठीक आहे, तीळ, तीळ जे असतो आपला सिसॅमम. त्यानंतर पुअर मॅन्स फ्रेंड पोटॅटो. पुअर मॅन्स फ्रेंड पोटॅटो. ठीक आहे, त्यानंतर येऊ येल्लो जेवेल ऑफ द अमेरिका. येल्लो जेवेल ऑफ अमेरिका सोयाबीन. सोयाबीन सुद्धा भरपूर उत्पन्न अमेरिकेमध्ये होत असतं, त्याच्यामुळे येल्लो जेवेल ऑफ अमेरिका सोयाबीनला म्हणतात. त्यानंतर बघा, पुअर मॅन्स फ्रूट जॅकफ्रूट अँड बेर दोन्ही पण आहे. जॅकफ्रूट सुद्धा आहे आणि बेर सुद्धा आहे. त्यानंतर ग्लोरी ऑफ ईस्ट कशाला म्हणतात? क्रिसॅन्थेमम नावाचं जे फ्लॉवर आहे, क्रिसॅन्थेमम, ग्लोरी ऑफ ईस्ट. ठीक आहे, बघा परत रिवाइज करू. पुअर मॅन सब्स्टिट्यूट फॉर घी सिसॅमम, पुअर मॅन्स फ्रेंड पोटॅटो, नंतर येलो जेवेल ऑफ अमेरिका, कोणता आहे सोयाबीन, पुअर मॅन फ्रूट जॅक फ्रूट अँड बेर, आणि त्यानंतर एक ग्लोरी ऑफ ईस्ट कोणतं आहे? क्रिसॅन्थेमम. त्यानंतर बघा, चायनास मिरॅकल फ्रूट. चायनाचं फ्रूट आहे मिरॅकल फ्रूट म्हणतात त्याला. चायनास मिरॅकल फ्रूट कोणतं आहे? किवी. किवी, किवी नावाचं फ्रूट तुम्ही बघितलं असेल, तर ते काय आहे? चायनास मिरॅकल फ्रूट. नंतर ऑटमन क्वीन कशाला म्हणतात? क्रिसॅन्थेममला म्हणतात. नंतर बायो एनर्जी प्लांट, बायो एनर्जी प्लांट जट्रोपा. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे याच्यापासून फ्यूल वगैरे तयार करू शकतो आपण जट्रोपापासून. ठीक आहे, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की ॲग्रिकल्चर रिव्हॉल्युशनमध्ये ब्लॅक रिव्हॉल्युशन नावाचा कन्सेप्ट होता, ते कशाशी रिलेटेड आहे? जट्रोपा प्रोडक्शनशी रिलेटेड आहे. ठीक आहे, जेट्रोपा प्रोडक्शन किंवा बायोफ्युल प्रोडक्शन आपण त्याला म्हणू. ठीक आहे, मागचं लेक्चर जर तुम्ही बघितले नसतील तर, मागचे ज्यांनी बघितले नसतील ते हे पहिलाच हा व्हिडिओ बघत असतील तर, त्यांच्यासाठी माहिती सांगतोय की मागचे फादर्स ऑफ व्हेरियस ॲग्रिकल्चरल फील्ड हे लेक्चर झालेलं आहे आपलं. त्यानंतर व्हेरियस रिव्हॉल्युशन इन ॲग्रिकल्चर हे लेक्चर झालेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर किंग अँड क्वीन ऑफ द क्रॉप्स हे वेगवेगळे जे किंग आणि क्वीन आपण म्हणतो क्रॉपला, क्रॉपचे किंग ऑफ फ्रूट जसं की मँगो. ठीक आहे, हे जे असे लेक्चर आहेत ते आपले कवर झालेले आहेत. ठीक आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. जे लेक्चर बघितले नसतील तर तुम्ही ते बघा. ठीक आहे, हे लेक्चर तुम्ही बघितले नसतील तर बघा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा. त्यानंतरचं बघा, फूड ऑफ गॉड. फूड ऑफ गॉड कोणतं आहे? कोकोआ. कोकोआ जे आहे ते त्याला त्याला काय म्हणतात? फूड ऑफ गॉड. त्यानंतर व्हाईट गोल्ड ऑफ अमेरिका. व्हाईट गोल्ड ऑफ अमेरिका कोणतं आहे? कॉटन. व्हाईट गोल्ड ऑफ अमेरिका कोण कोणतं आहे? कोणतं क्रॉप आहे? कॉटन. त्यानंतर बघा, आता परत रिवाइज करू. चायनाज मिरॅकल फ्रूट किवी फ्रूट, त्यानंतर ऑटमन क्वीन क्रिसॅन्थेमम, बायो एनर्जी प्लांट जट्रोपा, फूड ऑफ गॉड कोकोआ. हा पण प्रश्न विचारलेला आहे फूड ऑफ गॉडचा. नंतर व्हाईट गोल्ड ऑफ अमेरिका कोणतं आहे? कॉटन. ठीक आहे, त्यानंतर बघा, बटर फ्रूट. बटर फ्रूट कोणत्या फ्रूटला म्हणतात? तर अवॅकॅडो. अवॅकॅडो तुम्ही मग बघितलं असेल तर काय? बटर फ्रूट म्हणतात त्याला. ठीक आहे, बटर फ्रूट. नंतर बघा, हे जे बटर फ्रूट वगैरे हे तुम्ही बघितलं नसेल तर, नेक्स्ट लेक्चर जे आपलं त्याच्यामध्ये आपण ते काही त्याच्यावरचे स्पेशल नेम्स घेणार आहे क्रॉपचे. ठीक आहे, वेगवेगळ्या क्रॉपचे, फ्रूट क्रॉपचे स्पेशली परत कवर करणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण फोटोसुद्धा घेतलेले आहेत, त्याच्यामुळे नेक्स्ट लेक्चर जे आपल्याला मिस करायचं नाही. ठीक आहे, आता ओल्डेस्ट कल्टिवेटेड ट्रॉपिकल फ्रूट कोणतं आहे? तर बनाना. ओल्डेस्ट कल्टिवेटेड ट्रॉपिकल फ्रूट बनाना. त्यानंतर वंडर ट्री. ठीक आहे, कोणतं आहे? नीम. आता वंडर क्रॉप तुम्हाला सांगितलं होतं मी कोणतं होतं, सोयाबीन होतं. आता वंडर ट्री नीम ही सुद्धा काय? एक बहुगुणी वृक्ष आहे. ठीक आहे, म्हणजे आयुर्वेदामध्ये सुद्धा त्याचं महत्त्व आहे, मेडिसिनल ट्रीटमेंटमध्ये सुद्धा आहे. ठीक आहे, तर आपण आपल्या शेतामध्ये सुद्धा त्याच्यापासून NSK नीम सीड करणारा एक्स्ट्रॅक्ट त्याला आपण म्हणतो. ठीक आहे, निंबोळी पेंड असेल. ठीक आहे, जे काही आपण यूज करत असतो सॉइल ॲप्लिकेशनमध्ये. ठीक आहे, अराउंड द रूट जे इन्सेक्ट असतील त्यांना कंट्रोल करण्यासाठी असे वेगवेगळे जे उपयोग आहेत या नीमचे, आपण कडुनिंब त्याला म्हणतो. ठीक आहे, त्याला म्हणतात वंडर ट्री. त्या सगळ्या गुणांमुळे त्याला आपण काय म्हणतो? वंडर ट्री. त्यानंतर थॉर्नी ऑइल सीड क्रॉप. ठीक आहे, काटेरी ऑइल सीड क्रॉप कोणतं आहे? की ज्याच्यापासून तेल निघतं आणि ते काटेरी सुद्धा आहे, तो कोणतं आहे? सॅप फ्लावर, त्याला करडी म्हणतो. ठीक आहे, काय म्हणतो? करडी. ठीक आहे, त्यानंतर हा खूप महत्वाचा क्वेश्चन आहे,
ब्राऊन गोल्ड काय, ब्राऊन गोल्ड डेड प्युपा ऑफ सिल्कवर्म, सिल्कवर्म जे आहे ठीक आहे, त्याचा जो डेड प्युपा असतो त्याला म्हणतात ब्राऊन गोल्ड ठीक आहे. तर बघा परत एकदा शॉर्टमध्ये रिवाईज करू. बघा बटरफ्रूट कशाला म्हणतात, अवॅकॅडोला. ओल्डेस्ट कल्टिवेटेड ट्रॉपिकल फ्रूट्स कशाला म्हणतात, तर बनाना. नंतर वंडर ट्री सांगितलं का बरोबर म्हणतात, नीम. नंतर थॉर्नी ऑइल सीड क्रॉप की ज्याला काटेरी असतात, आणि असं ऑइल सीड क्रॉप कोणतं आहे तर सॅफ्लॉवर, करडी. नंतर ब्राऊन गोल्ड डेड प्युपा ऑफ सिल्क वर्म ठीक आहे. तर असे हे स्पेशल नेम्स क्रॉपचे होते. बघा नेक्स्ट लेक्चरमध्ये कशा काय बघणार आहे आपण, बघा निकनेम और स्पेशल नेम्स ऑफ फ्रूट क्रॉप, काय फ्रूट क्रॉप ठीक आहे. तर बघा हे आजचं लेक्चर या ठिकाणी आपण संपू. पण असेच जे इन्फॉर्मेटिव्ह जे काही पेपरच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला अवेलेबल होतील ठीक आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या इतरही गरजू मित्रांना शेअर करा ठीक आहे. आणि हा जो कंटेंट आहे तुम्हाला एका पेड बॅचमध्ये सुद्धा भेटणार नाही, इतकं सारा कंटेंट तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल होत आहे. त्यामुळे याचा तुम्ही लाभ घ्या आणि इतरही मित्रांना तुम्ही ते शेअर करा ठीक आहे. पुढचं लेक्चर मिस करू नका. निकनेम और स्पेशल नेम्स ऑफ द क्रॉप. आणि पुन्हा एकदा आठवण करून देतो की आपले बरेचसे जनरल ॲग्रिकल्चरचे लेक्चर कव्हर झालेले आहे, आणि त्याचे प्लेलिस्ट जे आहे ते तुम्हाला आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, किंवा आपण डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याची लिंक देऊ ठीक आहे. थँक्यू.